खरं लाडली बहीण ही योजना जाहीर केली आणि त्याच्यातून मी पाहतो की गावोगाव महिलांची झुंबड उडालेली आहे की त्या फॉर्म भरण्याकरता म्हणून त्यांना 15 तारीख देण्यात आलेली आहे. खरं म्हणजे जर योजना कायमस्वरूपी घेतली असेल तर तारखेचं बंधन असण्याचं काही कारण नाही. त्याच्यामध्ये सहजता असली पाहिजे, सुलभता असली पाहिजे, ती देण्यास तयार नाही. आणि यामधून तर असं दिसायला लागलं की यामध्ये भ्रष्टाचारसुद्धा सुरू झालेला आहे. या बातम्या महाराष्ट्रातून येत आहेत, म्हणजे त्या आमच्या बहिणींचे हालहाल करून मग त्यांना पैसे द्यायचे हे ठरवलेलं शासनानं दिसतं आहे आणि त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामधून अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. दुसरीकडे महायुती सरकारने 2 वर्षामध्ये मुंबई महापालिकेच्या जी ठेवी होती त्याच्यावरती डल्ला मारल्याची बातमी समोर येते. 92,000 कोटींची खरं म्हणजे महानगरपालिका एक श्रीमंत महानगरपालिका मुंबईची होती, तिचे डिपॉझिट मोठे होते, पण त्या निधीचा अत्यंत गैरवापर चाललेला दिसतो आहे. अनेक चुकीच्या गोष्टी घडताना दिसत आहेत. मला हे समजलं नाही की मुंबईतल्या सगळ्या इलेक्ट्रिकच्या पोलला हे लाईटच्या माळा घालण्याचं काय उद्योग चाललेला आहे, कसं चाललेलं आहे. हे म्हणजे सप्लायर ड्रिव्हन योजना घेऊन या जनतेच्या पैशाची उधळण चाललेली आहे. त्या माळा आता काही बंद पडल्यात, काही गळून गेल्यात आणि त्याला स्वरूपसुद्धा आता पाहतोय आपण का विद्रूप स्वरूप आलेलं दिसतंय. अनेक पद्धतीनं या पैशाचा गैरउपयोग होतो आहे आणि ही चर्चा संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. नाही, दुर्दैवानं अत्यंत खरं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याची संख्या खूप वाढलेली आहे. विशेषतः त्यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी, प्रचंड कर्जाचे डोंगर त्यांच्यावर झालेले आहेत. त्यांनी घरामध्ये सोयाबीन आणि कापूस साठवून ठेवला कारण बरा भाव मिळेल ही अपेक्षा त्यांची होती, परंतु भाव तर मिळाला नाहीच. परंतु त्या शेतकऱ्याला कर्जबाजारी झाल्यामुळं आत्महत्येला तो प्रवृत्त झालेला दिसतो आणि ही संख्या वाढते आहे. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आणि महायुतीच्या सरकारमध्ये हे घडतं आहे कारण यांचं पूर्णपणे दुर्लक्ष. भारतीय जनता पक्ष त्याचं शेतकऱ्याविषयीचं धोरण ते कायम शेतकऱ्याला दुजा भावाची वागणूक देत आहेत आणि याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये होतो आहे. सर, 1 लाख टन कांदा खरेदीचा घोटाळा झाल्याची माहिती समोर येते. NCCF कांदा खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. व्यापारी अधिकाऱ्यांकडून लूट झाली आहे अशी माहिती समोर येते. कांद्याच्या शेतकऱ्यांचे तर हाल केले, त्याला पूर्ण मातीत घालण्याचं काम भारतीय जनता पक्षानं त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे. परंतु जो कांदा खरेदी झाला त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे आणि त्या भ्रष्टाचाराची चौकशी ही झाली पाहिजे. सर, विधान परिषदेमध्ये झालेल्या शिवसेना प्रकरणानंतर आता प्रसाद राज हे पायरीवरती आंदोलन करतात, अंबादास दानवे यांना हटवा अशी ते मागणी करतात, काय म्हणजे आपल्याला यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे या बाबतीत मला बारकावे माहीत नाही. राहुल जी का जो स्पीच है लीडर ऑफ ऑपोजिशन के मुताबिक वो आप देखेंगे तो एक हिस्टोरिकल स्पीच उन्होंने दिया है. पूरा देश उनका सम्मान कर रहा है जो स्पीच उन्होंने दिया है. अभी बीजेपी डैमेज तो हुई है, बीजेपी का खरा स्वरूप जो है वो उन्होंने दिखा दिया है और उसके कारण तो अग्रेसिव होगी. लेकिन जो जो जिनको कुछ शंका है, कुछ मन में है, उन्होंने वो स्पीच यूट्यूब पर देखेंगे तो पूरी शंका निरसन हो जाएगा. हाँ, अपोजिशन में है, सब देश में, सब जनता में एक कॉन्फिडेंस आया है कि बीजेपी के अगेंस्ट खड़े रहने के लिए. रात्री एक महत्त्वाची बैठक काँग्रेसची झालेली आहे, काय एकूणच त्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे? मित्तल टावर येथे काँग्रेसची महत्त्वाची आम्ही काँग्रेसचे प्रमुख मंडळी बसलेलो होतो. विरोधी पक्ष नेते थोडे आजारी असल्यामुळे नव्हते किंवा नानाभाऊंना दिल्लीला अचानक जावं लागलं त्यामुळे नव्हते, परंतु आम्ही एकंदर चर्चा विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं एकत्र बसून करतो आहोत, त्याचा तो एक भाग होता. आता क्लिअर होईल, आता 12 वाजता क्लिअर होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं.